या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। बापरे एवढे मोठे खड्डे, शांती चौक बनला मौत का कुआ। खड्ड्यात झोपून नागरिकांनी केला प्रशासनाचा निषेध। शांती चौकातील रस्ता बनला डेंजर झोन। मोठा अपघात होण्याची शक्यता। जड वाहतूक आणि त्यातल्या त्यात भले मोठे खड्डे। काय करत आहेत महापालिका प्रशासन? राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात। पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा ऑन द स्पॉट रिपोर्ट। शांती चौकात भले मोठे खड्डे पडलेले आहेत, वारंवार या ठिकाणी खड्डे पडतात, खड्डे बुजवण्यात येतात, मात्र पुन्हा काही दिवसानंतर आहे ती परिस्थिती असते। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत, विशेष म्हणजे अनेक जड वाहने या खड्ड्यातून जात असतात, तरी देखील मोठा सामना या वाहनधारकांना या खड्ड्यांचा करावा लागत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी काही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत। काय नाव तुमचं? मनोज जोशी। जोशी महाराज म्हणतात मला। काय नाही, खड्डे बघा की दोन महिन्यामध्ये झालेला रस्ता करून, दोन महिन्यामध्ये ही अवस्था आहे। आणि दोन वर्ष गेलं काय होईल आम्हाला, इथं पुरून का पुरणारच का त्यांनी महानगरपालिकावाले त्याचे त्रास करत। त्रास म्हणजे काय, लहान मुलं जाता येत नाही, शाळेला जायला येत नाही, टू व्हीलर चालत नाहीत, फोर व्हीलर तर लांब, फोर व्हीलरला एक फोर व्हीलर पास करायला चौक पाच ते दहा मिनिट लागते, एवढे मोठे खड्डे आहेत इथं। तुम्ही आता खड्ड्यात झोपला होता, काय तुमचे? अरे मी पडलो सकाळी, कसा पडलो ते दाखवलो, अजून कसं दाखवायला पाहिजे शासनाला, कसं दाखवायचं? एवढं पडून आता हातपाय तुटून पूर्ण मेल्यावर येणार का शासन बघायला? या खड्डे महत्वाचा चौक आहे का? महत्वाचा चौक आहे, पूर्ण चारी बाजूने येते, अक्कलकोटून आलेल्या गाड्या इथे येतात, हैदराबादच्या गाड्या इथे येतात, विजापूरच्या गाड्या इथे येतात, पुण्याला जाणारा रोड हो मेन रोड आहे, मेन चौक आहे। खड्डे बुजवते परत खड्डे पडतात। अरे खड्डे बुजून फक्त दोनच महिने झाले, आता दोनच महिने झाले, दोन महिन्यामध्ये ही अवस्था, अजून दोन महिने पण झाले नाही, आता तर पावसाळा सुरू आहे, पुढे तीन महिने पावसाळा राहणार आहे, मग काय अवस्था होणार आहे इथली? कोण लक्ष देत नाही, कोण लक्ष देत नाही, अजूनपर्यंत कोण आलेलं नाही आहे। किती खड्डे पडले त्यांना येऊन मोजायला लावा की त्या बोरामन नाक्यापासून, इथं बोरामन नाक्यापासून अशोक चौक पोलीस चौकीपर्यंत किती खड्डे द्या मोजा, मी बी सोबत येतो। त्या अशोक चौकापासून बोरामन नाक्यापर्यंत जीव धोक्यात धरून यावं लागतं। ऍक्सिडेंट होते, ऍक्सिडेंट तर रोज आहेत ना, कोण लक्ष देत आहे? शाळा आहेत, कॉलेज आहेत, मोठे मोठे पॉलिटेक्निक कॉलेज आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, काय नाव तुमचं? महेश बेनोरकर आहे माझं नाव। काय तर कमीत कमी 25 वर्ष झालं सर्व्हिस करतो, म्हणजे आणि कसं माहितीये का, एवढे खड्डे आहेत इथं, आणि कालचेच तुम्हाला सांगतो असं टापोटापने ट्रक आली की असे की ऍक्सिडेंट व्हायचे वेळ होते, त्या ट्रकवाल्याला अडवलं आम्ही, त्यांनी ताकीद दिलं तरी ट्रॉफी पोलीस वाले टर्निंग घेताना एवढ्या अशा खड्ड्यामध्ये टापोटाप गाड्यांचा मारला त्यांनी, त्या वेळेला किती लोकांचे मेले असते, वाचण्याचे आम्ही हात दबाव पडतात खड्डे, नेहमी पडतात खड्डे, 12 महिने आहेत, थोडं बुजवलं ते खड्डा बुजवते ते, नंतर माती आणते ते विटा घालते ते, काय त्याच्यावर तर काहीच करत नाही त्यांनी, काय फक्त स्वतःच एवढं काम करून झालं की झालं, आपलं बिल घ्यायचं की जायचं एवढंच काम आहे त्यांचं। जोरात नाव सांग। माझं नाव प्रदीप घागरे, मी इथून रहिवासी आहे। गेल्या 2-3 वर्षापासून या चौकामध्ये वारंवार कुठल्या तर कुठल्या प्रमाणात खड्ड्याचं प्रमाण होत आहे। आता परत परवा दिवशी असंच आम्ही न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर रोडचं काम केलं, त्याच्यानंतर परत इतकं मोठं खड्डा पडलाय, रोज कमीत कमी 5-6 ऍक्सिडेंट होतात,
काल तर एक मोठा ट्रक 70-80 स्पीडने गेला. अक्षरशः बाहेरचे दुकान, आजूबाजूची दुकानं, रिक्षा, सर्व जणांच्या अंगावर तिथे गाडी गेली असती. शेवटी रिक्षावर सगळ्यांनी अडवून त्याला चाप घेऊन परत पाठवून दिला. आज सकाळी 7 वाजता एका मुलीचं ऍक्सिडेंट, टाळकरी मुलीचा ऍक्सिडेंट झाला. कोणी तिथं साईडचं चोवड फुटलं गेला. काल 5-6 ऍक्सिडेंट झाले. वारंवार प्रशासनाला आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, चॅनल असो, कुठल्या कुठल्या माध्यमातून आम्ही हे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आणि याची उद्या जरी समजा कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? आणि आयुक्त मॅडम, या माध्यमातून मी विनंती करतो, मॅडम तुम्ही कमीत कमी स्मार्ट सिटी, सोलापूर हे स्मार्ट सिटी अंतर्गत येते, स्मार्ट सिटीमध्ये जर आपली हालत असेल तर उद्या गोरगरीब जनता काय करावं, कुठल्या कुठल्या जर माध्यमातून इथे काहीतरी काय अडीअडचणी येते, तुम्ही कृपया करून लक्ष द्या. हे मी या माध्यमातून आपणच विनंती करतो. वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता: प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.